परवा न्यूज आपल्या सोबतीने आपल्या बरोबर। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर प्रहार करताना राष्ट्रवादी काँग्रेसवर बोचरी टीका केली। सोलापुरात एसटी कामगारांच्या सुरू असलेल्या संपाला भेट दिल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। यावेळी राज्य सरकारवर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेस महापक्ष बेभरवशाचा असल्याचा पाटील यांनी म्हटलंय। एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण, पगारवाढ, महागाई भत्ता वाढावा या इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांकडून बेमुदत संप सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल सोलापुरात आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली। शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्यात येत आहेत, दुसरीकडे आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये सातत्याने गोंधळ दिसून येतोय। आता कर्मचाऱ्यांचाही तोंडाला पाणी पुसण्याचे काम सुरू असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। सांगलीत बीजेपी सोबत सलगी करण्याच्या राष्ट्रवादीच्या डावाला भाजप असणार नाही असे म्हणत राष्ट्रवादी हा बेभरवशाचा पक्ष असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रकाश पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।